अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील व्यापाऱ्याने तळेगावसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही व्यापारी हजर होत नसल्याने सर्वच हतबल झाले आहेत। तळेगाव येथील कापूस व्यापारी दीपक जनार्दन भामरे याचे बिजासनी कृषी सेवा केंद्र या नावाने तळेगाव येथे फार्म असून तळेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी आपला कापूस या व्यापाऱ्याला दिला होता। मात्र सुरुवातीला त्याने सर्वांचे पैसे ठरवल्याप्रमाणे परत केल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढून शेतकऱ्यांनी पुन्हा आपला कापूस त्याला दिला। मात्र साखळी पद्धतीमध्ये जसे शेवटचे लोक अडकतात त्याच पद्धतीने त्याने शेवटी कापूस दिलेल्या सर्वच शेतकऱ्यांची फसवणूक केली। त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रोश करीत जामनेर पोलीस स्टेशन गाठले। यावेळी पोलीस स्टेशन येथे जिल्हा नेते संजय गरुड, महिला प्रदेश सचिव वंदना चौधरी, डॉक्टर प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे, कळमसरा येथील सरपंच अशोक चौधरी, माधव चव्हाण, विलास राजपूत व इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी संबंधित व्यापाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला असता त्याने संबंधित अधिकारी व नेते मंडळींना दुसऱ्या दिवशी 11 वाजता येण्याचे आश्वासित केले। मात्र दुसऱ्या दिवशी 1 वाजला तरीही तो पोलीस स्टेशनमध्ये हजर न झाल्याने शेतकरी संतप्त झाले। त्यातच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे न्यायालयीन कामकाजासाठी जळगाव येथे असल्याने पोलीस निरीक्षकांना कामानिमित्त बाहेरगावी जायचे असताना देखील त्यांनी व्यापारी, शेतकरी व नेते मंडळींना वेळ का दिली असा सवाल करत पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे। तर सदर व्यापाऱ्याला पोलीस अधिकारी हे गुन्हा दाखल करण्यापासून वाचवत असल्याची शेतकरी व नेते मंडळींमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमध्ये पोलीस स्टेशन येथे आलेलो। जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील एका व्यापाऱ्याने काही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। तर शेतकऱ्यांकडून माल घेतलेला असून त्यांना मालाची जी रक्कम आहे ती परत दिलेली नाही आहे। तर त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले आहेत। तर आपण याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मागच्या 1-1.5 महिन्यापासून सर्व शेतकरी यांनी जवळजवळ जानेवारी महिन्यापासून कापूस दिलेला आहे आणि हा जो दीपक भामरे आहे हा जवळजवळ 7 तारखेपासून फरार आहे। फेब्रुवारीच्या जवळजवळ कोणाचे 8 लाख, कोणाचे 4 लाख, कोणाचे 5 लाख शेतकऱ्यांकडून कापूस घ्यायचा गोळ बोलून आणि नंतर प्रत्येक शेतकऱ्याला 8 दिवसाचा 10 दिवसाचा वादा करायचा आणि काही शेतकऱ्यांना थोडीफार रक्कम द्यायची, 1 लाख 1.5 लाख द्यायची, त्याने विश्वास संपादन करायचा आणि नंतर 7 तारखेपासून तो गायब झाला। गायब झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही अगोदर निवेदन दिलं, रिसप निवेदन दिल्यानंतर तो 24 फेब्रुवारीला पोलीस स्टेशनला हजर झाला। त्यावेळेस त्याने आम्हाला सांगितलं की 10 मार्चपर्यंत तो आम्ही माझी पूर्ण प्रॉपर्टी विकून तुम्हाला पैसे पेड करतो, परंतु हां 10 मार्चपर्यंत साहेबांनी मुदत दिली होती आम्हाला आणि त्याच्यानंतर परत आता 4-5 दिवसापासून तो फरार झाला आहे आणि पैसे देण्याचं नाव घेत नाही। इथं शेतकऱ्यांचा हा घामाचा पैसा आहे आणि तो मिळावा ही आमची सर्वांची PI साहेबांना विनंती आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा पै ना पै पैसा हा शेतकऱ्यांना मिळून न्याय द्यावा ही माझी विनंती आहे। तळेगावच्या जवळपास 90-100 शेतकऱ्यांची स्थानिक व्यापाऱ्यांनी फसवणूक करून जास्तीच्या भावाचा आम्ही देऊन फसवणूक केलेली आहे। 2.5-3 कोटी रुपये शेतकऱ्यांचे संबंधित व्यापाऱ्याकडे घेणे असताना व्यापारी हा गाव सोडून पळून गेलेला आहे। व्यापारी काय त्याचं पूर्ण कुटुंब हे गाव सोडून निघून गेलेले आणि आज पोलीस स्टेशनला येऊन सर्व शेतकरी मिळून परिसर फिर्याद देऊन आणि त्यांच्याकडे ज्या मालाच्या बंधाच्या पावत्या आहेत काहींचे चेक बाउन्स झालेले ते सर्व कागदपत्र जोडून आज रिसर फिर्याद दाखल होते। या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही। जामनेर तालुक्यातल्या प्रत्येक राष्ट्रवादीचा माझ्या अर्घा कार्यकर्ता सर्व कार्यकर्ते या प्रसंगामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत। वरपर्यंत जरी जावं लागलं तरी न्याय मागण्यासाठी आम्ही वरच्या नेत्यांपर्यंत जाऊ आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो। जामनेर तालुक्यामध्ये
तळेगाव सारखे जे बरेच छोटे मोठे गावं आहेत जे काबाड कष्ट करून रात्रंदिवस शेतात कष्ट केलेले आहे, तो त्यांचा दोन पैशांच्या आमिषापोटी त्यांनी महाग धान्य आमचं विकले जाईल या आमिषाला बळी पडून ज्या ठग व्यापाऱ्याने त्यांचा फसवणूक केली आहे, तर जवळजवळ 2-3 कोटीचा हा अपव्यवहार त्यांनी केलेला आहे। काहींचे त्यांनी थोड्याफार प्रमाणात पैसे दिले, पण बाकीच्यांचे बरेच शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी दिलेले नाही। ते त्रस्त होऊन आज शेवटी म्हणजे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यासाठी आलेले आहे। तर राष्ट्रवादी परिवारातर्फे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। एवढंच सांगू इच्छिते की ज्या शेतकऱ्यांनी एवढं घामाचं पाणी करून रक्ताचं पाणी करून ज्या व्यापाऱ्यांनी त्यांना फसवलं आहे, तर राष्ट्रवादी परिवार हा या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून लवकरात लवकर कारवाई होऊन त्याला अटक झाली पाहिजे आणि त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे परत दिले पाहिजे हे आमच्या राष्ट्रवादी परिवारातर्फे मागणी। जामनेर पोलीस स्टेशन येथे तळेगाव येथील एका ठग व्यापाऱ्याच्या विरोधात ज्याने तळेगावच्या काही शेतकऱ्यांना लुटलेला आहे, शेतीमाल घेऊन पसार झालेला आहे, त्याने तो माल विकलेला आहे आणि शेतकरी जे आहे ते थोड्याशा जास्त पैशाच्या लोभापायी त्या अशा ठग व्यापाऱ्यांसमोर आपला माल विकतात आणि नंतर तो शेतकरी बळीचा बकरा ठरतो। आज JBN असेल किंवा जामनेरचे इतर पत्रकार असतील यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या माध्यमातून मी जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुचवू इच्छितो की कृपया आपला माल जो आहे तो तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ज्या व्यापाऱ्याजवळ मार्केट कमिटी किंवा शेती संघ किंवा आडत्याचं लायसन नसेल अशा व्यक्तीला तुम्ही माल विकू नका। खरं तर इथल्या लोकप्रतिनिधींचं हे काम आहे की या शेतकऱ्यांना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित बसून मी तुमच्या पाठीशी आहे, तुमचा माल तुम्ही मार्केट कमिटीत आणा, शेती संघात आणा, अशा प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हे स्थानिक लोकप्रतिनिधींचं काम आहे। परंतु आपण त्या गोष्टींकडे वेळ न देता आपले बरेचसे शेतकरी लोकप्रतिनिधी लक्ष न दिल्यामुळे बरेचसे शेतकरी या ठग व्यापाऱ्यांना माल देत आहेत। मित्रांनो, मी याच्या माध्यमातून एक सांगू शकतो की आज दिल्लीला जे शेतकरी आंदोलनाला बसलेले शेती विधेयक धोरण ज्या धोरणाला शेतकरी विरोध करत आहेत त्याचा मुख्य आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे हे आज जामनेर तालुक्यामध्ये घडलेलं आहे। आज ते विधेयक जर लागू झाले तर असंख्य असे ठग खाजगी व्यापारी तयार होतील आणि ते शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावामध्ये विकत घेतील किंवा जास्तीच्या भावामध्ये आमिष दाखवून विकत घेतील आणि पसार होतील आणि असे शेतकरी आपला बळी पडेल। तर आज हे त्या विधेयकाला विरोध म्हणून एक ज्वलंत उदाहरण जामनेर तालुक्यात दिसून आलं आणि JBN महाराष्ट्र असेल, जामनेर तालुक्याचे पत्रकार असतील यांच्या माध्यमातून मी विनंती करतो की सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी जागृत व्हावं आणि या शेती विधेयक धोरणाला सुद्धा विरोध करावा। त्या धोरण लागू झालं तर तळेगावच्या शेतकऱ्याप्रमाणे तालुक्यातले इतरही शेतकरी बळी ठरू शकता याची आपण खबरदारी घेतली पाहिजे। तसेच संजय दादा गरुड असतील, वंदनाताई असतील, विलास भाऊ, माधव भाऊ, पप्पू भाऊ, प्रल्हाद भाऊ, किशोर भाऊ आहेत, आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि पूर्ण परिवार या तळेगावचे शेतकरी तसेच तालुक्यातील इतर जेही शेतकरी असतील ज्यांची अशी पिळवणूक झाली आहे त्या सर्वांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव राहील आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल। धन्यवाद। बाकीचे आहे संतोष प्रल्हाद माळे। आज आम्ही शेतीमध्ये राबून सण पूर्ण कष्ट करून सण माल जमा केलेला आहे। जमा करून सण आम्ही स्वतः पावसामध्ये ओले होऊन सण मालाला जीव लावून सण आम्ही पूर्ण माल घरामध्ये भरलेला आहे आणि त्या मालाला आम्ही जमा करून सण हे जे दीपक जनार्दन भांबरे याला विकला त्याने आम्हाला पैशाची लालच दावून सण पूर्ण कापूस मोजून पैसे दिले नाही आणि आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आम्ही इथं आले, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही। तरी आम्ही संजयदादा गरुड यांना घेऊन सण आले, त्याच्यासोबत आम्हाला न्याय मिळावा हीच नम्र विनंती आहे। चौधरी तळेगाव इथे आम्ही शेतकरी बंधू सर्व कष्ट करून शेतातला माल या घरात जमा केला आहे। तरी आम्हाला एक अपेक्षा होती की पोलीस स्टेशनकडून आमचं काही काम जमलं नाही होतं, आम्ही संजयदादाला आमच्या सगळ्या समोर आणून असा न्याय आम्हाला असा मिळावा हे असं आमची निम्र विनंती। तसं आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। तर फसवणूक करणारा तो व्यापारी गेल्या कित्येक दिवसांपासून फरार झाल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे व आमची अडकलेली रक्कम लवकरात लवकर आम्हाला मिळावी अशी मागणी त्यांच्या शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।